आपका वचन विनती है, देखो मेरे इसमें एक लफ्ज भी अगर झूठा होगा ना तो आप बोल सकते हो, मैं मजाक करने के लिए नहीं आया पे, कोई बात नहीं बोलता ना मैं। आणि मी तुमच्या माइकवर सांगतो, कोणी करू शकत नव्हतं म्हणून मी आलेलो, माझं काही राजकारणाचं अंग नव्हतं, मी बीकॉम एमबीए करून फॅक्टरी टाकायचं होतं मला। आपल्या राज्यामध्ये जवळपास 12 कोटी जनतेतनं केवळ 288 आमदार महोदय आपण जे या सभागृहामध्ये येतो, आणि त्या 288 आमदार महोदयांकडनं अपेक्षित असतं की त्यांनी हे पूर्ण राज्य चालवावं। प्रामुख्याने अध्यक्ष महोदय, गरीबातला गरीब माणूस ज्याला आम्ही अंत्योदय म्हणतो त्याला 2 वेळेची भाकर किमान, त्याला राहायला घर आणि काही ह्याला व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ही झाली पाहिजे, ही रास्त अपेक्षा अध्यक्ष महोदय जनतेकडनं असते। अध्यक्ष महोदय, प्रत्येक आमदार महोदय आपापल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करण्याचे प्रयत्न करतातच, त्याचबरोबरीने राज्य शासन कोणती सरकार असो आणि प्रशासन यांच्याकडनं काही विशेष धोरणात्मक निर्णय हे अपेक्षित असतात। आणि त्याकरता ज्या ज्या काही सरकार येतात अध्यक्ष महोदय, त्यांनी हे सगळी धोरणं चांगली राबवून गरीबातल्या गरीब माणसाचं हित बघितलं पाहिजे, ही अपेक्षा अध्यक्ष महोदय जनमानसाकडनं असते। आपण जर बघितलं स्वातंत्र्यानंतर अध्यक्ष महोदय जवळपास 70 ते 72 वर्षाचा कार्यकाळ निघून गेलेला आहे, पण आज 60% जनता ही राज्यामध्ये देशामध्ये अशी आहे ज्याला अध्यक्ष महोदय आपला प्रपंच चालवून 50,000 रुपये सुद्धा बाजूला ठेवता येत नाही, आणि 5% जनता फक्त अशी आहे की कोणी 10 लाख 50 लाख 5 कोटी 10 कोटी 100 कोटी 200 कोटी रोजची त्यांची इन्कम, अध्यक्ष महोदय हा आपल्या भारताचा गेल्या 70 वर्षाचा इतिहास बनलेला आहे। अतिशय गंभीर बाब आहे अध्यक्ष महोदय, हे होण्याचा हा इतका जो गॅप वाढलाय ह्याचं एकमेव कारण अध्यक्ष महोदय असेल की ज्या ज्या काही सरकार गेल्या 50-60 वर्षामध्ये होत्या त्यांनी आपल्या सरकार या आपल्या नैसर्गिक साधन संपदेवर अवलंबून असल्यापैकी चालवायला पाहिजे होत्या, त्या चालवल्या नाही। उदाहरणार्थ समजा दुबई असेल, स्वित्झर्लंड असेल, ह्यांना शेतीचं काही घेणं देणं नाही अध्यक्ष महोदय, त्यांना पर्यटन ह्याच्यावर त्यांचा पूर्ण जोर असतो। अध्यक्ष महोदय, जपान असेल टेक्नॉलॉजी, चायना असेल मिक्स शेती प्लस टेक्नॉलॉजी, आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे, आणि म्हणून प्रत्येक देश तुम्ही बघा, काही काही देश आपले मागे होते ते 20-20 वर्ष आपल्या पुढे चालले गेले, त्याचं एकमेव कारण अध्यक्ष महोदय असं आहे की शेतकरी हा बिंदू आपण गेल्या 40 वर्षापासून अक्षरशः विसरून गेलो होतो। अक्षरशः काय केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, लोकांना काही अपेक्षित मोफत मिळावं अजिबात नव्हती, नाहीये, पण सरकारांनी आपल्या नैसर्गिक साधन संपदेचा उपयोग करून भारत देशामध्ये काय केलं पाहिजे होतं, या राज्यामध्ये काय केलं पाहिजे होतं अध्यक्ष महोदय, या आपल्या भारत देशामध्ये सुदैवाने तुम्ही दुष्काळाचे सुद्धा वर्ष बघा, दुष्काळाचे बरेच राज्यांमध्ये दुष्काळ पडले, परंतु संपूर्ण देशाचा जर हिशेब लावला तर प्रत्येक वर्षी 2.5 पट 3 पट पाऊस हा आपल्या देशामध्ये पडलेला आहे, राज्यामध्ये पडलेला आहे, तरीही आपला 80% शेतकरी अडचणीत काय, याचं एकमेव कारण अध्यक्ष महोदय स्वातंत्र्यानंतर पहिल्या 4-5 पंचवार्षिक योजना ह्या आपण शेती जय जवान जय किसानचा नारा झाला, कामं सुरू झाली अध्यक्ष महोदय, मोठे मोठे खोरे होते, गोदावरी खोरं असेल, कृष्णा खोरं असेल, नर्मदा असेल, कावेरी असेल, यमुना असेल, ह्या सर्व मोठ्या खोऱ्यांवर धरणांची कामं सुरू झाली मोठ्या प्रमाणामध्ये। आम्ही सर्व त्यावेळेच्या सरकारना धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यावेळेला इतकी मोठी धरणं बांधली, म्हणून आज जे काही 15-20% शेती करायला जमतंय ते जमतंय, परंतु अचानक त्यानंतर आपण औद्योगिक धोरण स्वीकारलं, औद्योगिक धोरण असं स्वीकारलं अध्यक्ष महोदय जे आपल्याला परदेशावर अवलंबून असलेलं असं आपण सगळं औद्योगिकरण, शेती प्रधान औद्योगिक धोरण नाही स्वीकारलं अध्यक्ष महोदय, आणि म्हणून गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या नीत्या बदलल्या, आपण औद्योगिकरणाकडे वळलो, शेतीकडे आपण लक्ष कमी दिलं, आणि म्हणून आज आत्ता गुलाबरावजी बोलले, मी म्हणजे असं तर अपेक्षित करेल की असं व्हायलाच पाहिजे, आपण सांगितलं गुलाबरावजी
की आता पुढे टँकर लावावे लागणार नाही, पण मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की टँकर याकरता लावावे लागतील कारण की त्यांच्या गावापर्यंत धरणापासून पाणी आणायला आपण व्यवस्था निर्माण करू शकलो नाही दुर्दैवाने. अध्यक्ष महोदय आपण 70 वर्षांमध्ये 80% गावात पिण्याचं पाणी नाही देऊ शकलो. सर्व राजकीय पक्षांना लाज वाटण्याची अध्यक्ष महोदय ही आहे, प्यायचं पाणी नाही देऊ शकलो. आज मी जर राज्याचा हिशोब घेतला 3,08,00,000 हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे आपलं, त्यापैकी 2,25,00,000 भौगोलिक क्षेत्र हे लागवडी खाली येऊ शकतं, लागवडी योग्य आहे, पण आज आपण किती आहोत, फक्त 15% लागवडी क्षेत्र आपण निर्माण करू शकलो 70 वर्षांमध्ये. आपण करू शकलो नसतो का? करू शकलो असतो अध्यक्ष महोदय, परंतु आपण आपले सगळे धोरण बदलले. आपण औद्योगिकरणाकडे गेलो आणि हळूहळू हळूहळू शेतकऱ्यांना शेत्या विकाव्या लागल्या, शेतकऱ्यांचे मुलं नोकरीला डब्बा घेऊन जायला लागले. अध्यक्ष महोदय जे मालक होते ते नंतर नोकर बनले, आणि आपण असे औद्योगिक धोरण स्वीकारले आणि आपण सांगतोय की एक फॅक्टरी आली की आम्हाला 10,000 रोजगार मिळेल, आणि आपण मालक असताना रोजगारापर्यंत आपल्याला जावं लागलं अध्यक्ष महोदय, ही आपल्याला शर्मेची बाब होती. परंतु पाण्याकरता बरीच धरणं अगोदर झाली, दोन भागामध्ये या राज्याला विभागलं गेलं अध्यक्ष महोदय. ज्या वेळेला ही मोठी धरणं झाली, ह्या खोऱ्यामध्ये पाणी अडवलं गेलं, त्यावेळेला पूर्ण राज्याचा विचार नाही केला, काही लिमिटेड भागाचा विचार केला अध्यक्ष महोदय, फक्त विशिष्ट भागामध्ये पाणी दिलं. आज मराठवाड्यामध्ये हजारोने आत्महत्या होण्याचं एकमेव जर कारण असेल तर समन्यायी पाण्याची वाटप आपण राज्यामध्ये करू शकलो नाही. समन्यायी पाण्याच्या वाटपाचा कायदा आहे अध्यक्ष महोदय, कायदा आहे. काय सांगतो कायदा? जे आपलं पाऊस पडत असेल, पाणी पडत असेल, ते पाणी प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्यकर्त्यांचं होतं आणि आहे. परंतु विशिष्ट भागामध्ये सर्व पाणी अडवून घेतलं. आपण जर उदाहरण घेतलं मराठवाड्याचं अध्यक्ष महोदय, मी धन्यवाद व्यक्त करेन सन्मान्य शंकररावजी चव्हाण साहेब, रफिक झकेरिया साहेब यांनी त्यावेळेला मराठवाडा, त्यांनी देशाचा विचार केला, राज्याचा विचार केला अध्यक्ष महोदय. जायकवाडी सारखे मोठी मोठी धरणं बांधली आणि त्यामुळे थोडंफार का होईने मराठवाड्यामध्ये पाणी येत होतं. त्यानंतर हळूहळू अध्यक्ष महोदय ऊर्ध्व भागामध्ये अधिकची धरणं जी कायद्याने अध्यक्ष महोदय अजिबात परवानगी नव्हती, अशी धरणं बांधल्यामुळे मराठवाड्यावर अन्याय व्हायला लागला. हळूहळू त्याचा परिपाक असा झाला. पाणी पडत नव्हतं का? पाणी पडत होतो अध्यक्ष महोदय. लवादाने आपलं राज्य एकमेव राज्य देशामध्ये, लवादाने दिलेला परवानगी तितकं पाणी आपण वापरत नाही अध्यक्ष महोदय. आपण जर हिशेब घेतला 1 TMC पाण्यामध्ये जवळपास 10,000 हेक्टर क्षेत्र अध्यक्ष महोदय भिजत. तुम्ही बघा, दुष्काळ पडलेल्या वर्षी सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे सर्व दूर राज्यामध्ये पाऊस पडला होता, पण कुठे 2,000%, कुठे 500%, कुठे पाणीच नाही, कुठे 20%. आणि हेच जे राज्यकर्त्यांचं काम होतं ते आपण विसरलेलो होतो. मला विनंती आहे आताच्या सरकारांना, आताच्या सरकारला माझी विनंती आहे, हे काम आपल्याला जे गेल्या 5 वर्षांमध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला हेवा वाटेल, मी राजकारणी बोलत नाही अध्यक्ष महोदय, आपल्याला हेवा वाटेल. काय करायला पाहिजे होतं? आपल्या जननीत्या तयार नव्हत्या. जननीती स्वातंत्र्यानंतर जी तयार झाली होती ती अध्यक्ष महोदय 2003 त्याला कायद्यात रूपांतर करावं लागलं. जलनीती जेव्हा जलनीती ही असं असतं कुठे किती पाणी लागणार, काय लागणार, दर 5-5, 10-10 वर्षांनी त्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे, त्या जमिनीपर्यंत पाणी पोहोचवलं पाहिजे. हा रिव्ह्यू न घेतल्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्या सिस्टम बदलल्या. आपण कशावर गेलो? एकदा आपण सगळे जण नैसर्गिक साधन संपदेचा, आज जर मी तुम्हाला सांगितलं अध्यक्ष महोदय धक्का बसेल, जवळपास 1,50,000 कोटी 1,50,000 कोटी रुपयाचं पाणी आपण अक्षरशः वाया जाऊ देतोय अध्यक्ष महोदय, जे आपण उपयोगात आणू शकत होतो. आपण उपयोगात आणू शकत होतो अध्यक्ष महोदय, कमी खर्चात आणू शकत होतो, परंतु ते आपण घेतलं नाही. आणि म्हणून आज आपण कुठे गेलोय तुम्ही बघा, आपण लोकांना काम पाहिजे, काम देऊ शकत नाही. आपण त्यांना फक्त सवलती आणि मोफत गोष्टींच्या मागे आपण त्यांना लावून टाकलेलं आहे. त्यांना नाही पाहिजे मोफत, त्यांना काहीच नाही पाहिजे, त्यांना घाटाला काम पाहिजे, त्यांच्या शेताला फक्त पाणी आणि वीज पाहिजे अध्यक्ष महोदय. मोफत आज सवलती द्यावी लागणार नाही का? माफी द्यावी लागणार नाही का? कर्ज माफी द्यावी लागणार नाही का? द्यावी लागेल अध्यक्ष महोदय, पण भविष्यात किमान आज जे आपण कर्ज माफ्या देऊयात
यानंतर किमान 2 वर्षानंतर आम्हाला ते स्वतः सक्षम बनतील, त्यांचे पैसे ते स्वतः भरू शकतील, त्यांना पुन्हा कर्जमाफी मागण्याची किंवा त्यांना कोणतीही सबसिडी मागण्या सबसिडी सोडा अध्यक्ष म्हणून त्यांना माफी मागण्याची ही त्यांना गरज पडू नये, या आखण्या जर आपण केल्या आणि करू शकतो आपण, अगदी सोपं आहे, काही फार अवघड नाही अध्यक्ष महोदय, भीती अशी वाटते आपण ज्या सवलती करता मला म्हणजे कुणाला नाव नाही घ्यायचं अध्यक्ष महोदय, पण आता आपण असं झालंय सवलती गेल्या 40 वर्षामध्ये आपण जितक्या बाहेर पडलो मोफत देण्याकरता अध्यक्ष महोदय ते बिचारे त्यांना रोजचं रॅशनचं पडलंय, त्यांना खाण्यापिण्याचं पडलंय, आणि आपण सगळे जवळपास जसं काही मोफत देण्याच्या एजंट टाईप मध्ये काम करत आहोत का, अशा अवस्था आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अध्यक्ष महोदय निर्माण झालेल्या आहेत, त्याला आपल्याला खोडून अध्यक्ष महोदय पुढे जावे लागेल। अध्यक्ष महोदय आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला मला आवर्जून सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये फक्त 10% भाग हा कोकणामध्ये येतो, आपलं भौगोलिक क्षेत्र जे आहे त्याच्या 10% भाग फक्त कोकणामध्ये येतो, परंतु राज्याचा दरवर्षीचा 55% पाऊस हा कोकणामध्ये पडतो। अध्यक्ष महोदय आपल्याला आश्चर्य वाटेल 2200 TMC पैकी 2200 TMC पाऊस पडतो। अध्यक्ष महोदय 1 TMC मध्ये 10,000 हेक्टर, एका हेक्टरला आपण 1 लाखाचं जरी म्हणजे 40,000 रुपये दर एकरी इतकं जरी उत्पन्न आपण धरलं तर 100 कोटी रुपये प्रति TMC इतकं पाणी म्हणजे जवळपास 2,20,000 कोटी रुपयाचं पाणी कोकणामध्ये पडत, आणि आपण त्यापैकी 1560 TMC पाणी अध्यक्ष महोदय समुद्राला वाहून जाऊ देतो। काय करायला पाहिजे होतं अध्यक्ष महोदय 2003 ला जेव्हा कायद्यात रूपांतर झालं जलनीती तयार झाली ताबडतोब जलनीती प्रमाणे, कारण की कोणती योजना करताना आपल्याला पाणी उचलताना आपल्याला जलनीती असावी लागते, जलनीती असल्यानंतर त्याच्या जल आराखडे तयार होतात आणि जल आराखडे आणि जलनियोजन तयार होऊन त्याप्रमाणे जर आखणी झाली तर कोर्ट कचेऱ्यामध्ये कोणी जात नाही आणि समन्यायी पाण्याची वाटप आपण योग्य तेने अध्यक्ष महोदय करू शकतो। आज अध्यक्ष महोदय गेल्या 5 वर्षापूर्वी याची सुरुवात झाली, 2003 मध्ये जलनीतीचा कायदा आला, जलनीती तयार झाली आपल्या देशाची आपल्या राज्याची, आपलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी जलनीती 2003 मध्ये आखली, आणि आपलं पहिलं राज्य आहे की त्यांनी त्या आधारे 2005 मध्ये MWRRA आणि MMISF अशा 2 ऍक्ट तयार केल्या ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी जाईल। आणि मला अत्यंत दुःखाने सांगा वाटतं अध्यक्ष महोदय त्यानंतर 16 वर्ष त्याच्यावर काही काम झालं नाही, 2011 मध्ये जलनीतीमध्ये बदल करण्यात आला, तो योग्य बदल होता, मी धन्यवाद व्यक्त करेल त्या सरकारचे। अगोदर काय होतं जलनीतीमध्ये प्रायोरिटी होती पिण्याचं पाणी, नंतर इंडस्ट्री, नंतर शेती होती, परंतु नंतर 2011 मध्ये जलनीती बदलली, 2011 मध्ये ड्रिंकिंग वॉटर, नंतर इरिगेशन आणि नंतर इंडस्ट्री झाली, पण 2011 नंतर हो पृथ्वीराजजी चव्हाण साहेब होते त्यावेळेला आणि माननीय अजितदादा पण होते, अजितदादांचे पण मी धन्यवाद व्यक्त करील की त्यावेळेला या प्रायोरिटी त्यांनी 2 वर घेतल्या। पण अध्यक्ष महोदय 2011 नंतर त्या जलनीतीप्रमाणे अजिबात काम सुरू झालं नाही, आणि मी सर्व सभागृहाला अवगत करतो की आपल्याला हेवा वाटेल माननीय मुख्यमंत्री महोदय माझी देवेंद्रजी फडणवीस आणि सर्व सरकारने सेना आणि BJP च्या सरकारने अध्यक्ष महोदय 2015 पासून अशी नीती सुरू केली, 2 टप्प्यावर काम केलं अध्यक्ष महोदय सरकारने, काय काम केलं ताबडतोब मध्ये काय सवलत द्यावी लागते का, अडचणी भरपूर आल्या, गुलाबराव पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे एकीकडे जितकी शक्य होती तितकी कर्जमाफी दिली आणि दुसरीकडे ताबडतोब 24 तास सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पण धन्यवाद व्यक्त केले पाहिजे अध्यक्ष महोदय। आज जर आपल्या राज्याला जर पुढच्या 2 वर्षामध्ये अजिबात त्यांना कर्जमाफी देण्याची गरज पडणार नाही असं जर आपल्याला वागायचं असेल तर कृपया आपण रिव्ह्यू घेऊ लागले, सगळे रिव्ह्यू घेतलाच पाहिजे, रिव्ह्यू मध्ये तुम्हाला लक्षात येईल 2015 ते 2017 दोनच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय गिरीजी महाजन असतील, शिवतारे साहेब असतील, मी होतो बऱ्याच मिटिंगामध्ये अध्यक्ष महोदय, सर्व अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस काम करून आपली जलनीती पहिल्यांदा त्यांनी निर्माण केली अध्यक्ष महोदय। ही जलनीती इतकं गंभीर स्वरूप चांगल्या करता धारण करणार आहे, जलनीती नुसती तयार नाही केली, जल नियोजन झालं, जल आराखडा झाला,
गोदावरी खोल्याची सगळ्यात पहिले जलनीती आली त्याप्रमाणे जरा आराखडे झाले इंटरसेप्टेड इंटरकनेक्टेड सर्व खोऱ्यांचे म्हणजे आपलं राज्य पाच खोऱ्यामध्ये आहे अध्यक्ष महोदय गोदावरी नर्मदा कृष्णा अध्यक्ष महोदय कोकणाचे या पाच खोऱ्यांमध्ये आपण सगळे विभागलेलो आहोत आणि या सगळ्यांना अध्यक्ष महोदय आपण कनेक्ट करून याचं पाणी देण्याकरताचे ताबडतोब रित्या इस्रायलला देण्यात आलं त्याच्यामध्ये सर्वे करण्याकरता मराठवाडा वॉटर ते सांगू लागलो मराठवाडा वॉटर ग्रीड मराठवाडा वॉटर ग्रीड बोलू दे बापू हे झाल्यावर तुमचा नंबर माझी विनंती आहे ऐका ना योगेशजी अजय मला सगळ्यांना विनंती आहे डिस्टर्ब करू नका प्लीज मला डिस्टर्ब करू नका आणि माझी कळकळीची काय विनंती माहिती का जर हे बोलले ना मी सांभाळून घेतो यांना तुम्ही चिंता करा यांना चांगलं सांभाळतो तुम्ही तुमच्या याच्यामध्ये बोला ना आणि आता माझी विनंती आहे देखो मेरे इसमें एक लफ्ज भी अगर झूठा होगा ना तो आप बोल सकते हो मैं मजाक करने के लिए नहीं आया पे कोई बात नहीं बोलता ना मैं और अगर माझं काही राहिलं भाऊ माझं काही राहिलं तर तुम्ही बोला ना तुमच्या वेळेला काय प्रॉब्लेम नाही आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे अध्यक्ष महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उद्धवजींची एकदा जी मीटिंग झाली होती या वॉटर ग्रीडच्या बाबतीत आणि त्याच्या बाबतीमध्ये त्या मीटिंगला मी हजर होतो अध्यक्ष महोदय ही जलनीती जल आराखडे हे अध्यक्ष महोदय 18 वर्ष लागतात त्याला 18 वर्ष तयार करण्यासाठी 2 वर्षात तयार केलेले तुम्ही सगळे पुस्तकं बघा सगळे अधिकारी कर्मचारी तुम्ही सगळे बोलावून घ्या अध्यक्ष महोदय आणि बघा माझी फक्त विनंती इतकी आहे या सगळ्या गोष्टी आता थांबल्या नाही पाहिजे काय होतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय जलनीती आणि जल आराखडे जेव्हा तयार झाले या आता सत्तार साहेब जे बोलले ते बरोबर आहे गोदावरी खोरं हे राज्यातलं सर्वात मोठं तुम्ही 3.5 ते 3.5 TMC बोलले नाही अध्यक्ष महोदय गोदावरी खोऱ्यामध्ये 49% भाग हा आपल्या राज्याचा येतो अध्यक्ष महोदय आपल्या राज्याचा तापी खोरं कृष्णा खोरं पश्चिम कोकण खोरं ह्याच्यामध्ये बाकीचे 40% भाग विभागलेले अध्यक्ष महोदय आणि म्हणून हा मराठवाडा सुद्धा गोदावरी खोऱ्यामध्ये जवळपास 75% मराठवाडा आहे आणि गोदावरी खोऱ्यामध्ये नुसता मराठवाडा नाहीये उर्दू भागाचे सुद्धा आहेत गोदावरी त्र्यंबकेश्वर पासून तर गोदाची पश्चिम बेंगाल बेंगाल पर्यंत ही नदी वाहते अध्यक्ष 1350 किलोमीटर या उर्दू भागात त्र्यंबकेश्वर पासून जायकवाडी पर्यंत 196 TMC पाऊस दरवर्षी पडेल आणि पडतो 115 उर्दू भागाला आणि 81 TMC जायकवाडीला जे नाही करून अध्यक्ष महोदय पूर्ण मराठवाड्याला पाणी मिळेल अशी ही धरणं बांधलेली होती पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय हे कित्येक वर्ष चालू होत कि वरती 115 ऐवजी 168 TMC ची जास्त धरणं बांधण्यात आली आणि जास्त धरणं बांधल्यामुळे अध्यक्ष महोदय मराठवाड्यातल्या आत्महत्या सुरू झाल्या सगळे कागद बघून घ्या अध्यक्ष महोदय समन्यायी पाण्याची वाटप ही बंद झाली हळूहळू जायकवाडीला पाणी बंद झालं आणि हे बंद केल्यामुळे सगळ्या मराठवाड्याच्या हजारोनी आत्महत्या गेल्या 30-32 वर्षापूर्वी हे काम बंद झालं टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांची अवस्था नव्हती इतक्या वर्ष सांभाळण्याची त्याच्या 10-15 वर्ष त्यांनी कशा बशा जमिनी विकून काढले पण त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय हे सगळं पाणी वरती अडवण्यात आलं वरती अडवून फक्त शेतकऱ्यांना नाही दिलं प्रायव्हेट इंडस्ट्रीला देण्यात आलं आजी माझी आज विनंती आहे वॉटर ग्रीड तयार केली आहे 2015 ते 2017 मी सांगितलं जलनीती जल आराखडे तयार झालेले आहेत हे आराखड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं अध्यक्ष महोदय वाटलं अध्यक्ष महोदय कि वॉटर ग्रीड 64,198 चौरस किलोमीटरचा हा सगळा वॉटर ग्रीड अक्षरशः 1.5 वर्षाच्या सर्वे मध्ये हजारो लोकांनी काम करून तयार केला अध्यक्ष महोदय इंटरनल मध्ये जवळपास 1.5 लाख किलोमीटरची पाईपलाईन असणार आहे नुसतं बोलण्यात नाही आलं अध्यक्ष महोदय जवळपास 16,000 खेडे आणि गाव वस्त्या याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांच्याबरोबर लोणीकर साहेब पण त्या वॉटर ग्रीडचे माननीय मंत्री महोदय होते अध्यक्ष महोदय त्याचबरोबरीने केसरकर साहेब पण त्या मीटिंग मध्ये असायचे अध्यक्ष महोदय या सर्वांनी तयार करताना नुसतं तयार नाही केले DPR बनवले आणि 3 टेंडर अध्यक्ष महोदय अक्षरशः फ्लोट झालेले आहेत ही वॉटर ग्रीड अशी आहे की मराठवाड्यातील 11 धरणांना ती जोडून अध्यक्ष महोदय लूप पद्धतीने ते पाणी पुरवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पिण्याचं पाणी मी सांगितलं
आजपर्यंत 70 वर्षात पिण्याचं पाणी दिलं नाही आपण. 24 तास पाणी देणे माझी विनंती सरकारला राहील. पिण्याचं पाणी 24 तास तर आपण द्या. 2 वर्षात ती स्कीम पूर्ण होणार आहे. पण अध्यक्ष महोदय, पाणी दिल्यानंतर जे काही लावणार तुम्ही, 1 पैसा लिटर लावा, 2 पैसे लावा, 5 पैसे लावा, 10 पैसे जे ठरेल ते, पैशाची वसुली पण आपल्याला करावी लागेल. नसता ह्या योजना सगळ्या बर्बाद होतात. आपण त्या मोहामध्ये अटकू नये. पाणी द्यावं. पाणी नाही दिलं तर पाणी नाही देण्याची भरपाई आपण देऊया. पण पाणी जर दिलं तर त्याची वसुली योग्यतेने झाली पाहिजे. वॉटर ग्रीड, वॉटर ग्रीड अशी अध्यक्ष महोदय, त्या जायकवाडीवरनं 11 धरणाला इंटरसेप्टेड करून लूप पद्धतीने त्या धरणामध्ये पिण्याचं पाणी अध्यक्ष महोदय केलेलं आहे. आणि वरतून पुढील 2 वर्षामध्ये सिंचनासाठी पाणी त्या वॉटर ग्रीडला जोडायचं आहे. अशी ही सर्व योजना सगळे DPR तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. येत्या मार्च पर्यंत आपल्याला याचे टेंडर फ्लोटिंग करावे लागतील अशी मी या सरकारला विनंती करतो अध्यक्ष महोदय. कारण कोकण खोऱ्यामध्ये मी जसं सांगितलं 10% भागामध्ये 55% राज्याचा पाऊस पडतो. 28 खोऱ्यात अध्यक्ष महोदय 1560 TMC पाणी वाहून जात. यामध्ये पहिल्या टप्प्यात 7 खोरे घेण्यात आले. औरंगा, अंबिका, नारपार, वैनगंगा, दमनगंगा, उल्हास खोरे आणि दमनगंगा वैतरणातील नद्या या 7 खोऱ्यांचं पहिले घेऊन अध्यक्ष महोदय याला गोदावरी खोऱ्यामध्ये टाकून एकाचही एक थेंब पाणी न घेता राज्यामध्ये सर्व दूर एक सारखं पाणी आपण देण्याची ही योजना आहे. त्यामध्ये जसं आपण अप्पर वैतरण आहे, मध्य वैतरण आहे, लोअर वैतरण आहे, तानसा आहे, भातसा अध्यक्ष महोदय, मोरकसागर आहे, या सगळ्या धरणांमध्ये आपण ट्रान्झिट म्हणून वापरतोय. जेव्हा ही सगळी धरणं 100% भरणार आहेत त्यानंतर त्या धरणातनं हे पाणी त्या ठिकाणी आणून ताबडतोब मध्ये उचलू. आज आपण टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन वाहून सगळं पाणी वाहून जाणार एकदम थांबू शकत नाहीये. पण जे थांबू शकतो पहिल्या टप्प्यात अध्यक्ष महोदय 115 TMC पाणी मराठवाड्याकरता उचलण्याचं प्रयोजन गेल्या सरकारने केलेलं आहे. आणि त्याला अध्यक्ष महोदय मी जसं आता सांगितलं एका TMC ला अध्यक्ष महोदय 1 TMC पाणी जर आपण वापरलं तर किमान 100 कोटी रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतं. तुम्ही विचार करा हा सर्व खर्च जो आहे तो 32,000 कोटीचा आहे. 2 वर्षामध्ये आपण DPR पर्यंत आलेलो आहोत. इस्रायल आणि आपल्या स्वतःच्या सरकारी प्रशासनाने ह्याचे DPR तयार केले आहेत अध्यक्ष महोदय. आणि आज आपण हे जेव्हा पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये देऊ, मी तुम्हाला चॅलेंज सांगतो अध्यक्ष महोदय, एक आत्महत्या होणार नाही. 2 वर्षानंतर एक आत्महत्या होणार नाही. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल कि मला पाणी आता मिळतंय, पुढच्या वर्षी पण आता मला मिळणार, वीज आता मला मिळणार. आणि एक सुद्धा आत्महत्या शेतकऱ्यांची या पाणी नाहीये किंवा शेतीला मला मिळालं नाही म्हणून होणार नाही. इतकी चांगली योजना अध्यक्ष महोदय राज्यामध्ये पूर्ण भारतामध्ये 18 वर्ष लागतात याला मी अगोदर सांगितलं. या सगळ्यामध्ये उल्हास खोरं महत्वाचं आहे. उल्हास खोऱ्यातून आपण 64 TMC पाणी अध्यक्ष महोदय उचलतो आहोत. आज मुकणे असेल, भाम असेल, भावली असेल, मुकणे असेल, या 4-5 धरणातनं जे आपण NMC ला पाणी देऊ लागलो, आपल्याला 2 विषयावर काम करावं लागेल अध्यक्ष महोदय. समन्यायी पाण्याची वाटप जी मागच्या 3 वर्षापासून सरकारने देणं सुरू केलेलं आहे. सामने कोर्टात मॅटर केलंय पण सरकारने निर्णय घेतला होता. मी धन्यवाद देईल शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारला, त्यांनी न डगमगता सगळ्यांना पाणी दिलं. पण जेव्हा वर्षांचा किती जरी दबाव होता त्याला न झुकता मराठवाड्याला समन्यायी पाण्याची वाटप देण्याचं काम केलं. गेल्या 3 वर्षापासून समन्यायी पाण्याचं पाणी अध्यक्ष महोदय मराठ्याला मिळतंय, मराठवाड्याला मिळतंय अध्यक्ष महोदय, सॉरी मराठवाड्याला मिळतंय. आता पुढे ते थांबू नये. मला भीती आहे, मला भीती अध्यक्ष महोदय त्या गोष्टीची की वरती वेगळं मी कुणावरही शंका घेत नाहीये. पण आज प्रत्येकाला काम करण्याची चांगली मानसिकतेची संधी मिळालेली आहे. त्यांनी ते काम करावं. समन्यायी पाण्याची वाटप आणि वॉटर ग्रीड याला जायकवाडी आपण जे जोडलेलं आहे नांदूर मध्यमेश्वरच्या मुखापर्यंत अध्यक्ष महोदय आठपा फक्त लोक चालतात. अध्यक्ष महोदय मी शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होण्यावर बोलतोय आणि एकही आकडा माझा म्हणजे मी कोणतं जे बोलतोय ते जर खरं नसेल अध्यक्ष महोदय तर मला अजिबात नाही. प्लीज माझी विनंती आहे की आपण मला कृपया बोलू द्यावं. अध्यक्ष महोदय मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण असेल, खान्देश असेल, ह्या सर्वांचा विचार या सर्व घटनेमध्ये केलेला आहे. आणि ते पाणी देताना
कुणावरही अन्याय होणार नाही. पिण्याचं पाणी अगोदर आपण 24 तास कसं देता येईल राज्याला, पूर्ण हा विचार जो झालेला अध्यक्ष महोदय पुढील 10 वर्षाचा झालेला आहे. मी हे नाही सांगत आहे की अचानक 2 वर्षामध्ये पूर्ण राज्याचं काम होईल आणि 1,50,000 कोटीचं पाणी आपण दरवर्षी ताबडतोब उचलू शकू. पण पहिले जे 115 TMC पाणी उचलण्याचं काम ज्या दुष्काळी क्षेत्रामध्ये तयार करण्यात आलेले DPR अध्यक्ष महोदय आहेत त्यावर आपल्याला आता थांबता येणार नाही. आणि ते पाणी आपल्याला DPR वर आलंय समिती अध्यक्ष महोदय गेल्या खरं म्हणजे ज्या टार्गेटच्या 7 महिन्यापूर्वी आपण ते पूर्ण करून घेतलं आणि 9व्या महिन्यात शासन निर्णय काढून ताबडतोब त्याचे DPR आणि टेंडर फ्लोटिंगची प्रक्रिया सुद्धा अध्यक्ष महोदय सुरू करण्याचे आदेशित करण्यात आले होते. अध्यक्ष महोदय मी जास्त दुसऱ्या विषयावर बोलू इच्छित नाही अध्यक्ष महोदय, परंतु 2-3 बाबी मी आपल्या या माध्यमातून अंतिम सप्ताहाच्या याच्यामध्ये लक्षात आणून देणार आहे अध्यक्ष महोदय, की खरोखर आपण पुढील पिढीला दुष्काळ बघू द्यायचा नसेल, त्यांना आपल्याला खरोखर काम द्यायचं असं, नुसतं पाणी न दिल्याने शेतीचा लॉस झाला असं नाहीये, शिक्षण बर्बाद झालंय अध्यक्ष महोदय. शिक्षणामध्ये कुणाला, कारण की शेतकरी राजा आपल्या मुलांना शिकवू शकत नाही बरोबर, आणि मी त्या बाबतीत जात नाही, संस्थाखोर सगळे अध्यक्ष महोदय त्यांना फीसवर फक्त घेत नाही, डोनेशन ऑन डोनेशन शेतकरी राजा इतका हवालदिल झालेला आहे. आरोग्याची वाताहत आहे, रस्त्यांची वाताहत अध्यक्ष महोदय, याच्यामुळे सक्षमताची होती शेतकऱ्यांची. मी अगोदरच सांगितलं अमीरी आणि गरिबीचा जो गॅप होता त्याला एकमेव कारण असं होतं की नैसर्गिक साधन संपदा जी भारतामध्ये अवेलेबल आहे पाण्याची, आपण प्राथमिकरित्या त्याच्यावर काम केलं पाहिजे. 40 वर्षापूर्वी आपण जे औद्योगिकरणामध्ये, ते औद्योगिकरण नाही पाहिजे का? पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याच्यापेक्षा जास्त ऑटोमोबाईल क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्र शेतीशिवाय सुद्धा आज सक्षम झाले असते, पण अगोदर शेती प्रधान औद्योगिकरणावर आपण जर लक्ष दिलं असतं तर त्याच पैशांवर आपल्या देशाला इतर देशांवर जास्त डिपेंड राहावं लागलं नसतं. अशी सगळी योजना अध्यक्ष महोदय न केल्यामुळे गेल्या 40 वर्षामध्ये झालेलं होतं. आणि माझी कळीची विनंती अध्यक्ष महोदय, पाण्यावर सर्वात जास्त, कोणत्या पाण्यावर सांगतो अध्यक्ष महोदय, बघा आपण धोरणात्मक निर्णय घेतो, सगळे बजेटमध्ये पैसे असतात त्याच्यावरच राज्य चालतं असं नाहीये. आपल्या नैसर्गिक साधन संपदेवर अध्यक्ष महोदय आपण पिण्याचं पाण्यापासून तर शेतीला पाणी दिलं तर आणि तरच आपण सक्षम होऊ शकणार आहे. आणि माझू म्हणून मी एकच विनंती करतो, सर्व पक्षीय नेत्यांना विनंती करतो, या बाबतीमध्ये आपण कुणीही याच्यामध्ये दिरंगाई करता कामा नये. आपल्याला अध्यक्ष महोदय म्हणजे तुम्ही सगळ्यांची मदत घेऊ शकता, अगोदर जे आम्ही होतो त्यांची पण मदत घेऊ शकता, आम्ही तुम्हाला कधी पण अध्यक्ष महोदय तयार आहोत या सगळ्या गोष्टीमध्ये, तुम्हाला जे काही नसेल लागत हरकत नाही, पण ही मदत आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत. या सगळ्या योजनेमुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो अध्यक्ष महोदय, आपण नक्की 7-12 कोरा करणार आहोत, आम्हाला शंका नाहीये, आपण बोललेलं आहात करणार आहोत, मला मला पूर्ण विश्वास आहे उद्योजींवर की ते जेव्हा बोलतात एखाद्या भावनात्मक गोष्ट त्याच्यावर ते अभ्यास करत असतील एकदम बरोबर आहे, 2-3 महिने अजून घेतले पण पाहिजे, करणार आहोत. पण माझी पुन्हा कळकळीची माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्याला आता एकदा आपण समजा माफी दिली देऊयात, आपण द्यायची आपल्याला माफी द्यायची आहे ती तुम्ही ठरवा हरकत नाही, पण पुन्हा जर आपण या पाणी आणण्याकडे लक्ष दिलं नाही, लिहून द्या अध्यक्ष महोदय याच कार्यकाळामध्ये पुन्हा आपल्याला 7-12 कोरा करण्याची वेळ येईल, पुन्हा कर्जमाफी देण्याची वेळ अध्यक्ष महोदय येईल. या 2 वर्षानंतर आपल्याला जर खरोखर त्यांना सक्षम, त्यांना नाही पाहिजे हे सगळं, पण आज त्यांना अमादा झालेले आहेत, त्यांना कामं नाही आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आहे की हे जे समुद्राला वाहून जाणार आपल्या हक्काचं पाणी आहे, त्याच्यावर कोणता लवाद पण नाहीये. कोकणमध्ये काही काही आपल्या आंतरराज्यीय नद्या आहेत अध्यक्ष महोदय, त्याच्यावर तरी लवाद आहेत, पण कोकणाच्या सगळ्या भागामध्ये हे 100% पाणी आपण घेऊ शकतो. पुढच्या 8 वर्षामध्ये या 2 वर्षात आपल्याला थांबता येणार नाही, या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बाकीचे DPR आणि टेंडर फ्लोटची प्रक्रिया सुरू करावी लागेल. पुढच्या 10 वर्षात आपण 1100 TMC पाणी उचलू शकतो. आणि माझी खरोखर इच्छा पण आहे आणि माझं आव्हान अध्यक्ष महोदय, 10 वर्षानंतर आपली राज्याची स्थिती अशी असेल आपल्याला कर्ज घ्यावं लागणार नाही, आपण प्लस 10,00,000 कोटी रुपये आपल्याकडे नक्की असतील अध्यक्ष महोदय, याचा अभ्यास झालेला आहे अर्थशास्त्र. अध्यक्ष महोदय आज काय आलं, आज तुम्ही बघा, मला थोडस खंत वाटतं अध्यक्ष महोदय, आजही उकिरड्यावर वेचून अध्यक्ष महोदय गरीब लोक जेवण करतायत, आजही 2 वेळेचं अन्न मिळत नाहीये, 60% जनता इतकी अध्यक्ष महोदय दिनचर्याची त्यांना पडलेली आहे, त्यांना 60% जनता सर्व राजकीय पक्षांनी आता विचार करण्याची वेळ आहे अध्यक्ष महोदय.
की 60% जनता त्यांचं प्रपंच चालून मी अगोदर बोललो 50,000 रुपये सुद्धा बाजूला ठेवू शकत नाही आणि फक्त 5% जनता 100 ते 500 कोटी रुपयाचे मालक आहे ते कितीचे मालक आहे त्याच्याशी आम्हाला काही वाद नाही अध्यक्ष महोदय पण गरीबातल्या गरीब माणसाला अंत्योदयला त्याला 2 वेळेचं जेवायला भेटू नये अध्यक्ष महोदय हे का झालं याचं एकमेव कारण आहे आपण आपल्या शेती प्रधानला विसरलो आपण अशावर आलो 10-15 वर्ष झाले की एकदाच्या माफ्या दिल्या आणि कर्जाची माफ्या देऊन टाकल्या की मोकळे झालो पुन्हा आपण निवडणुकीमध्ये निवडून येतो आणि कसा बसा कर्जानी पैसा घेतो आणि आपण चालवतो आणि निसर्गाने दिलेल्या संपत्तीचा ऱ्हास करतो तो ऱ्हास थांबवायचा अध्यक्ष महोदय आपल्याला आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपण या मार्च महिन्यापर्यंत म्हणजे जेव्हा आपलं अधिवेशन अध्यक्ष महोदय पुन्हा येणार आहे या मार्चच्या अधिवेशनापर्यंत ती जी 115 TMC ची अध्यक्ष महोदय टेंडर फ्लोट होईपर्यंत मी हे नाही सांगणार की टेंडर मार्च पर्यंत फ्लोट होऊन जातील पूर्ण DPR मायन्यूट DPR आपण तयार करू शकू आणि तदनंतर अध्यक्ष महोदय पुढच्या 3 महिन्यामध्ये ते प्रत्यक्षात काम चालू होईल आणि टेक्नॉलॉजी सांगते की त्याच्या पुढच्या 1.5 वर्षामध्ये 115 TMC पाणी मी फार खोलवर बोलत नाही अध्यक्ष महोदय ऍक्च्युली सगळं जर मी विगतवार सांगितलं तर त्याला बराच वेळ जाईल परंतु आपण पण मला निर्देश देत आहात की आणि तुमचा हात पण घडी घडी घंटीकडे जातोय मी त्याची पण अध्यक्ष महोदय तुमची कदर ठेवतो आणि माझी गोष्ट थांबवताना फक्त मी 2 गोष्टी आपल्याला जास्तीचा हे सांगू इच्छितो डॉक्टर साहेब अध्यक्ष महोदय की आपल्याला पुढच्या 2-3 महिन्यामध्ये सरकारने ही बाब ताबडतोब लक्षात घेतली पाहिजे की शेतकऱ्यांना आता जसं आता गुलाबरावजी बोलले पाणी आहे पण पाणी उचलण्यासाठी जी वीज लागेल अध्यक्ष महोदय शेकडोनी रिपेअर जायला लागल्यात मला पुन्हा पुन्हा कम्पॅरिझन नाही करायचं मागच्या 5 वर्षामध्ये लोड शेडिंग अध्यक्ष महोदय 20% आली होती तुम्हाला पण माहिती अध्यक्ष महोदय मागच्या वेळेसला त्याच्या मागच्या वेळेस लोड शेडिंग किती होती आणि आज गेल्या 2-3-4 महिन्यामध्ये खरोखर म्हणजे कोणाचं लक्षण असेल अधिकाऱ्यांकडे म्हणून झालं असेल त्याला सुधारणा करून घ्यावी लागेल शेकडोनी रिपेअर जात आहेत कायदा काय सांगतो अध्यक्ष महोदय MERC सांगते जितक्या आपण कॉन्ट्रॅक्टरला डीपी दिल्यात समजा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 15,000 DPI असतील 1500 DPI त्यांच्याकडे सिलेंडर सारख्या बदलायला पाहिजे अशा कंपनीमध्ये आपले अग्रीमेंट असतात डीपी गेली की ताबडतोब बदलून ते काय करतात अध्यक्ष महोदय 200 DPI आल्या की त्या पाठवतात त्या भरतात त्याला पुन्हा रिपेअर करतात आणि त्या पुन्हा आणून लावतात हा खेळ बंद झाला पाहिजे ताबडतोबीने डीपी गेली कायद्याप्रमाणे 48 तासाच्या आत त्याची जर डीपी लागली तर असलेल्या पाण्याचा उपयोग तो घेऊ शकेल त्याचे पिकं तो जगू शकेल नसतं मग काय होईल त्याचे पिके नाही जगले तर पुन्हा आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल त्या नुकसान भरपाईच्या पैशामध्ये आपण जर त्या डीप्या आत्ताच्या आत्ता परचेस केल्या पाणी आहे पिके त्यांनी लावली आहेत पण फक्त वीज खंडित होते म्हणून अध्यक्ष महोदय त्याचे जर आपण नुकसान केलं तर आपला नैसर्गिक आणि सॉरी नॅशनल लॉस आपला अध्यक्ष महोदय होणार आहे म्हणून विजेकडे सुद्धा अध्यक्ष महोदय लक्ष दिलं पाहिजे तसंच बऱ्याच योजना ज्या मराठवाड्यामध्ये नवीन सुरू झाल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये संगमनेर एरियामध्ये पण अध्यक्ष महोदय त्या आधारे सुरू होऊ लागल्या आहेत इकडे खानदेशमध्ये पण सुरू लागल्या आहेत मुंबईमध्ये पण पुढच्या 70 वर्षाचा विचार करून हे पाणी घेऊन जातात जसं BLI 3 ब्रह्मगावान टप्पा 3 ही योजना अध्यक्ष महोदय टेंडर फ्लोटिंग पर्यंत आलेली आहे अशा अनेक योजना आपल्याला पाणी येईल धरणापर्यंत आपण पोहोचवू पण धरणापर्यंत पाणी पोहोचवलं मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अध्यक्ष महोदय पोहोचवण्याकरता थोडस तुम्हाला माहिती या वरचा आणि खालचे कायम वाद चालतात त्याकरता कृपया माझी विनंती आहे आपण आता ज्येष्ठ मंत्री आहात मराठवाड्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मार्च पर्यंत आखणी करून पाईपलाईनचे आराखडे होते काय मंत्री महोदय पाणी आहे धरणात पाणी आहे कॅनलमध्ये चालू आहे परंतु पाईप हे म्हणजे 2-2, 3-3, 5-5 किलोमीटरचं क्षेत्र शेती असल्यामुळे लाखो क्षेत्र पाणी असून वाया जातं म्हणजे 7% 7% फक्त खर्च केला तर त्यांना ते पाणी मिळेल म्हणून माझी विनंती आहे प्राथमिकता सगळ्या कामांमध्ये प्राथमिकता आपण पाण्याला द्यावी शेती करता आपण ते पाणी जे वाहून चाललेलं आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वैनगंगा पैनगंगाचं मी आता काही बोलत नाही बऱ्याच गोष्टी अध्यक्ष महोदय राज्यामध्ये अशा आहेत की वेगळ्या वेगळ्या धरणात आपल्याला पाणी घ्यावं लागेल मराठवाडा हा एकमेव सर्व प्रदेशांमध्ये 150 तुटीचा अध्यक्ष महोदय -150 आपल्याला माहिती अध्यक्ष महोदय आपण मराठवाड्याच्या बाजूला जातात 150 TMC आणि 41 TMC समन्यायी पाण्याच्या वाटपामध्ये त्यांना जो तूट भरून काढायची अध्यक्ष महोदय आज 191 TMC पाणी येत्या 3 वर्षात पहिल्या 2 वर्षात 115
आणि पुढच्या एक वर्षात 70-75 टीएमसी पाणी आपण मराठवाडा जर दिलं तर 100% पिण्यासाठी आणि इरिगेशनसाठी आपण पाणी देऊ शकू. ही आपल्या आपल्या मार्फत मी सरकारला विनंती करतो की याच्यावर जे मागच्या 5 वर्षांमध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्ही अभ्यास करा, रिव्ह्यू घेऊ लागले तेव्हा साहेब आपण तुम्हाला लक्षात येईल ह्या सगळ्या गोष्टी की 2 वर्षांमध्ये 15 ते 17 जे काम झालं जलनीती जल आराखडे यामध्ये ते काम 18 वर्षात झालेलं नव्हतं. इतक्या स्पीडनी सगळं काम झालेलं आहे एकीकडे कारण की माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आजचे मुख्यमंत्री महोदय यांनी एका व्यासपीठावरून सांगितलेलं अध्यक्ष महोदय खास करून देवेंद्रजींनी सांगितलंय की पुढच्या पिढीला मी दुष्काळ बघू देणार नाही. नुसतं बोललेलं नाहीयेत प्रत्यक्ष कृतीमध्ये ते आणलेलं आहे तुम्हाला सगळं कागदावर दिसेल. कृपया त्याला थांबू नका, त्याला पुढे न्या. म्हणजे आपले हजारो शेतकरी जे मराठवाड्यामध्ये आपले आत्महत्या करतायत ते अध्यक्ष महोदय थांबतील, 2 वर्षांमध्ये कमी होतील आणि त्यांना दिलासा मिळेल की आपल्याला अध्यक्ष महोदय होणार नाही. मला बरेच मुद्दे मांडायचे होते परंतु शेवटचा एकच मुद्दा मांड चालेल. एका मिनिटात एकाच मिनिटात एका मिनिटात मांडा प्रशांत भाऊ, जास्त लांबू नका. आता जेव्हा जेव्हा मराठवाड्याच्या सर्व आमदारांच्या बैठक झाल्या तेव्हा आमची माऊली जी होती ज्ञानेश्वर ती प्रत्येक मीटिंगला आलेली आहे. उद्देश काहीच नाहीये, काहीच नाहीये. त्याच्यासाठी माऊली ऐकून घे ना, ऐकून घे काहीच उद्देश नाहीये. उद्देश अजिबात नाहीये, उद्देश एकच आहे अध्यक्ष महोदय की आपण मी अगोदर सांगितलं आपल्या सभागृहाकडनं ज्या लोकांना अपेक्षा आहेत ना त्या खरोखर पूर्ण करण्याची आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्याला पूर्ण करण्याची फक्त मी एक ओळख करून दिलेली, बाकीची माझी काहीच अपेक्षा नाहीये. आणि मी तुमच्या माहिती करता सांगतो कोणी करू शकत नव्हतं म्हणून मी आलेलो. माझं काही राजकारणाचं अंग नव्हतं, मी बीकॉम एमबीए करून फॅक्टरी टाकायचं होतं मला, परंतु कोणी करू शकत नव्हतं म्हणून आलेलो आहे. म्हणून शुद्ध हेतूने मी अध्यक्ष महोदय सर्व मांडण्याचा प्रयत्न केला. माझी विनंती आहे, हरकत नाही, मी थांबतो अध्यक्ष महोदय. शेवटचं एकच वाक्य मी या ठिकाणी बोलेल की आपल्याला सर्वांना काम करताना प्रत्येक प्रदेशामध्ये आपापले रिव्ह्यू जे चालू आहेत सगळे रिव्ह्यू अध्यक्ष महोदय चालू आहेत त्याच्यावर आपापल्या मतदारसंघांनी सिंचन विभागामध्ये आपल्या गावासह जर आकडेवारी आपण त्यांना जर दिली तर त्या सर्व्हेमध्ये येऊ शकतील. कारण की माझा अनुभव आहे कित्येक गावं त्यांनी सोडले होती ती सुटणार नाही. मला बोलण्याची संधी अध्यक्ष महोदय आपण दिली, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.